भिवंडी तालुका के देवरुंग गांव श्री विठल रखुमाई मंदिर पर हर वर्ष की तरह इस वर्ष भी देवरुंग गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वर सामुदायिक पारायण सोहला का आयोजन दिनांक 14 मार्च 2024 से 21 मार्च 2024 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन कीर्तन, हरिपाठ, काली का कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर जीजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था के संस्थापक सन्मान्य श्री नीलेश जी सामरे के साथ साथ भारी संख्या में मान्यवर व आमने लोनार परिसर तथा देवरुंग गांव के ग्रामस्थ मंडल महिला व पुरुषों ने उपस्थित होकर विठल रखुमाई की दर्शन कर महाप्रसाद का लाभ लिया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि दिनांक 20 मार्च 2024 को देवरुंग माजी सरपंच व हरिभक्त पारायण श्याम शांताराम दलवी व माजी सरपंच देवरुंग हरिभक्ति पारायण श्रीमती सौ अनीता ताई श्याम दलवी द्वारा महाअभिषेक किया गया। तो वहीं दिनांक 21 मार्च 2024 को देवरुंग सरपंच श्रीमती सौ भारती बालाराम गोड़े के सौजन्य से हरिभक्त पारायण वासुदेव महाराज पाटिल द्वारा काले का कीर्तन किया गया। रामकृष्ण हरी। आज या देवरुंग गावामध्ये गेले 1978 पासून अखंड हरिनाम सप्ताह साजरा होत आहे आणि हा 44वा वर्ष मोठ्या उत्साहामध्ये पार पडत आहे। आज शेवटचा दिवस आहे, काल्याचा महाप्रसाद आहे आणि अनेक भाविक या पंचक्रोशीतील आजूबाजू पूर्ण भिवंडी तालुक्यातून अनेक असे भाविक आणि मोठे महात्मे कीर्तनकार प्रवचनकार या गावामध्ये भेट देत असतात। असं देवरुंग हे खरोखर देवाचं अस्तित्व असणारं गाव या गावामध्ये खरोखरच आम्ही भाग्यवान आहोत। धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो अशा या भगवंताचं अखंड हरिनाम सप्ताह 44 वर्ष अखंडित चालू आहे आणि यापुढे यावत चंद्र दिवाकरो, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा सप्ताह, हा हरिनाम, हा वारकरी संप्रदायाचा वसा या गावामध्ये सदैव चालू राहणार आहे। आम्ही टिकवणार आहोत एवढा आत्मविश्वास आमच्यामध्ये आणि देवांनी असे सर्वांना सद्बुद्धी देवो की प्रत्येक गावामध्ये असा हरिनाम झाला पाहिजे आणि सन्मार्गाला लोक जो समाज आहे, जो आज समाजाला जी गरज आहे विचारांची, संतांच्या विचारांची गरज आहे, त्या विचारांमध्ये नावून निघून आपला समाज जास्तीत जास्त सुसंस्कृत सुशिक्षित असा होईल अशी मी आशा बाळगतो। तर एवढं सांगून मी सर्वांना शुभेच्छा देतो की आमच्या गावात तुम्ही आलात, येत आहात, आज शेवटचा दिवस आहे, महाप्रसाद आहे, भंडारा आहे, तेव्हा तुम्ही सदैव असेच आपले सहकार्य असू द्या आणि एवढं बोलून मी आपल्याला शुभेच्छा देतो। रामकृष्ण हरी।
राक्षस पाठवले देवाला मारण्या करता त्याच्यामध्ये पहिला नंबर वासुरवासाठी लावले विरंजीचे Thank you.
या पंढरीचा वारकरी आणि एक मी बाबांना विनंती करेन की आपण अजूनही गावकीचा पैसा न घेता प्रभाकर गोळे असतील किंवा आमचे अन्य काही कर्ज त्याने उठायचे 10 किलो साखर आलेली आहे त्याप्रमाणे कैलासवासी एकनाथ कृष्णा भोईर यांचे स्मरणार्थ एक गोण बटाटे श्री सुरज एकनाथ भोईर वाघो यांच्याकडे आलेली आहे त्याप्रमाणे ज्येष्ठ वारकरी त्याचप्रमाणे सदाशिव महाराज शेगाव यांच्याकडनं 2 किलो शेंगदाणे केशव महाराज सुग्रह जोशी खांडवळ यांच्याकडनं दरवाजाचं तोरण फुलांचं मिळालेलं आहे त्याप्रमाणे हरिभक्ती महाराज पंडित बापू गेले देऊन यांच्याकडनं 1 गोळा कांदा मिळालेला आहे श्री भंडारी चौधरपाडा यांच्याकडनं 1 डबा गुलाबजाम मिळालेला आहे जयवंती गणेश भंडारी नागवा चौधरपाडा यांच्याकडनं 400 गुलाबजाम मिळालेले आहे आपल्या ग्रुप ग्राम पंचायत त्याप्रमाणे मोदीकाही पाहुणे या सुद्धा इथे होता आहे तर छत्रपती नक्कीच घडवणार हे स्वप्न असणार आहे आणि त्याबद्दल ही शंका अजिबात नाहीये मी ही चांगले सरकारला विनंती करेन की याला थोडा उशीर झाल्याबद्दल गावकरी आणि पंचकोशी सर्व समाज बांधवांचे बाबा दिलगिरी व्यक्त करतो आणि दोन शब्द बोलतो प्रचंड प्रमाणामध्ये व्यवसायीकरण होत असताना पैसा येतो आणि त्या पैशाचा विनियोग कसा करायचा त्याच्यातून तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज यांच्याकडनं पैसा आणि ज्ञानाचा उपयोग कसा करायचा हा समाजाला प्रबोधन देण्याचं काम विठोबा रुक्माईच्या मंदिरामध्ये चांगल्या प्रकारे सप्ताहाच्या निमित्ताने देऊळगावचे ग्रामस्थ करतात आणि 44 वर्ष आहे त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचं मी प्रचंड आभार मानतो कारण एक समाज प्रबोधनाचं काम करणे ही काही छोटी गोष्ट नसते आणि ते खंडणेकरच्या पाठवण्या करता इथे घरोघरी सुंदर पिकत असताना घरोघरी खूप प्रमाणात पैसा येत असतानाही धर्म आहे त्या धर्माला बांधणी ठेवून समाजाचं विकासाचं काम करून निर्व्यस्ती राहिले समाजी राहिला पाहिजे याचं मोठं काम या गावचे सर्व ग्रामस्थ मंडळी करतात मला खरोखर अभिमान वाटतो नाहीतर मी सातत्याने पोलिसांना किंवा प्रशासनाला वारंवार सांगत असतो का आमच्या भागामध्ये गोडाऊन आलेले गोडाऊन बरोबर नको त्या नशिबी पदार्थ आलेले नापू भंगा चरत आलेले त्याबाबत तुम्ही लक्ष द्या आमच्या समाजाची पिढी
अटकवलं जाणार नाही, परंतु गावोगावी अशा प्रकारचे जनसंवाद मंडळ असतील तर ती सातत्याने लोकांना तरुणांना दिशा देण्याचं काम करत असेल तर यापेक्षा दुसरं समाज प्रवर्तन अशा प्रकारे गावाची एकमेक कायम राहिली पाहिजे. समाजाच्या या गावच्या सुखदुःखामध्ये जिथे अडचण असेल तर तिथं आरोग्य आणि शिक्षणावर काम करते, तर जेणेकरून आपल्या समाजातील गोर गरिबांचे मुलं डॉक्टर झाले पाहिजे, गोर गरिबांची मुलं आय आय टी इंजिनियर झाले पाहिजे, गोर गरीब शेतकऱ्यांचा मुलगा आज स्पर्धा परीक्षा आसपास क्रांतिकारी झाला पाहिजे. हे काम जिजाऊ करते. या कामामध्ये तिथे कुठेही गरज पडली तर या गावच्या ग्रामस्थ माणूस नियंत्रण नवीपासून आपण जेणेमध्ये आणि रेट ते गरजेचे सुरू केलेले आहेत. आपल्या गावातील दोन चार पोरांनी हुशार असतील ती पोरं दरवर्षी आपल्या पंचमवर्षीतील आपल्या नातेवाईकाची पोरं त्याला डॉक्टर बनायचे, ज्याला आय आय टी बनायचे करायचे, आय आय टीला प्रवेश द्यायचे, ज्याला स्पर्धा परीक्षा मार्फत अधिकारी व्हायचे ते विद्यार्थ्यांना आपल्याकडे द्या. आणि समाज मनातील प्रत्येक घटना त्याला मुलबाळ आहे त्यालाही सांभाळण्यासाठी तिथे गाव कमी पडायचे ते विजाऊ बरोबर असेल. आणि त्या मुलाबाळांना आई बाबा नाही त्यालाही शिक्षण करण्यासाठी तुम्ही आवाज द्या. त्यावेळेस तुमचा कुटुंब म्हणून विजाऊ आपल्या बरोबर असेल हा शब्द आपल्याला देतो आणि आपल्या सर्वांचं आरोग्य उत्तम राहू देत. परंतु जिथे अडचण येईल तिथे आपल्या स्वच्छतेत मोठं रुग्णालय आहे शेतीस काढायचं आहे, आणि तिथे सर्दी खोकर आहे डॉक्टरे लागतात, भगिनीसाठी महिला गायनाई डॉक्टर आहेत, लहान मुलांसाठी बालडॉक्टर एम जे आहेत, आणि अगदी छोट्या छोट्या सर्जरीपासून कॅन्सरपर्यंत कुठल्याही समाज बांधावरती दुःख आलं तर त्याप्रमाणच्या शस्त्रक्रिया होता त्यांनी एकही उपाय तिथे द्यायला लागत नाही. ज्याप्रमाणे तुम्ही 44 वर्ष समाजाला दिले त्याप्रमाणे मी ठरवते माझ्या कुटुंबाव्यतिरिक्त आलेलं ते व्यवसायातून धन आहे आपल्या सर्वांच्या आणि सर्वांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी खर्च करावा हे एका छोट्याशा उद्देशाने काम सुरू आहे. कधीतरी तुला भेट द्या, तसं मी आपल्या मित्र उपाय मंदिराला भेट दिली तशी आपण भेट द्या. मी कटकपणा गेले 31 वर्ष सातत्याने जातो बघायच्या रामीला असल्यापासून तर मला एकच देव मानतो की त्या देवामुळे मी आज जमिनीवर आहे. नुसतं तिरुपतीला जाऊन जमिनीवर नसतो राहिलो, मी पांढरीच्या आषाढी एकादशीला जाऊन जमिनीवर आहे असं मी स्वतः मानतो की तिथे गोरगरिबांचे दुःख पाहिली जातात आणि समाज माझा लाखोच्या संख्येने येत असतो. आपणही इथं घडपुरीला या एक छोटीशी मंडळी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे की जिथे आई वडील नकुला पोहोचा युपीएससी होऊन आय पी एस अधिकारी झालेला आहे, कचऱ्याच्या ढिगावर काम करणारे मोठे हॉटेल मॅनेजमेंट करून एक फाईव्ह स्टार हॉटेलला नोकरी लागलेले आहे, जिच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचा बाळ असताना नवरा घेऊन जातो त्या मुलीलाही लोकांची दुधी बाटली बंद करून तिला झडपुरीला आणलं जातं आपल्याच्या पंडळीमध्ये. आणि आज मुंबई महानगरपालिकेमध्ये 109 विद्यार्थी लागले त्याच्यामध्ये तिचाही समावेश होतो. अनेक वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांची पुढेही पोलीस अधिकारी म्हणून लागले. कालच्या एमपीएससीच्या रिझल्टमध्ये 4 विद्यार्थी आपल्याकडनं एमपीएससी ऑफिसर म्हणून झाले, त्यातील एक विद्यार्थी तर उत्तोड मजुरांचा पोरगा होता, बीड होऊन आलेला झडपुरला शिक्षक केला होता. हे त्या तरुणांना विनंती करतो, दहावी बारावीनंतरही अनेक नोकऱ्या उपलब्ध असतात, तुम्ही कुठल्याही प्रकारची फी देण्याची गरज नाही. किंवा पोलीस भरतीच्या 17,000 पदं निघतात त्यासाठी झडपुरीला 1,000 पोरांची राहण्याची जेवढाची योजना केली आहे. निव्वळ 10,000 रुपये कोडाऊनला कामाला जाण्यापेक्षा ते 10,000 रुपये पण आमच्यासारख्या पुढारे 2-3 हजार रुपये काढून देतात, तर त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः वर्षीला खूप किंमत असते देश सेवा करण्यासाठी घरपुरीच्या प्रांतात या. इथल्या मुलं आणि मुलींना विनंती करतो आणि एक अधिकारी होऊन तसे आता समोर भरलेले आपले पोलीस बांधव आहेत तशी वर्णी घेऊन या त्याची समाजाला म्हणजे तुमची किंमत असेल आणि समाजाला न्याय देण्याचं काम तुम्ही कराल. आपण खूप आदर सत्कार करा त्याबद्दल सर्व समाज बांधवांचे मी आभार मानतो आणि परत एकदा उशीर झाल्याबद्दल निवेदन व्यक्त करतो आणि थांबतोय घेऊन देणार. जेणेकरून आपली मुलं कशी शिकतील, परिसरातली मुलं जर का उत्तम शिखरावर जर का उडी मारत असतील तर ती अभिमानाची गोष्ट आहे. आजपर्यंत असं कुठल्याही नेत्याने केलेलं नाही की शिक्षणावर भर घातला, पण आमचे भाग्य सर्वांनी भर घातला आम्हाला तुमचा गर्व वाटतो. अजून म्हणजे असं की मनुष्याला जगायचं असेल तर आरोग्य पाहिजे आणि आरोग्यासाठी त्यांनी हॉस्पिटल काढलेले. ही मोठी गर्वाची बाब अशी आहे की निशुल्क म्हणून ते सेवा करते. मी स्वतः पाहिलेलं आहे की अंजूरच्या बाजूचा एक पेशंट तिथे आलेला आणि त्याचा काहीतरी कॅन्सर परवणी गावचा बरोबर, तर ते स्वतः त्याने ऑपरेशन केलं तर केलं, पेशंट घरी गेला, तर सामान्य साहेब त्याच्या घरी गेले. हे आखोटीचा हाल आहे. अशी व्यक्ती ही की पेशंटला बघण्यासाठी सुद्धा घरी जाते म्हणजे किती प्रेम असतील. आणि अशांच्या मागे आपण उभं राहणं हे कर्तव्य वाटत आणि म्हणून केवळ आलेच म्हणून नाही आले तर आपण जोरदार स्वागत करूया. साहेब
आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, कारण तुम्ही समाजाची सेवा करतात आणि तिथे समाजाची सेवा कोण करत आहे तेव्हा संप्रदाय पण आणि सामाजिक मंडळ सुद्धा तुमच्या पाठीशी कणखरपणे उभं राहणार आहे आणि नक्कीच जिजाऊ संघटनेच्या आम्ही सदिच्छा भेट देणार आणि नक्कीच देणार आहोत याबद्दल शंका नाही आणि आम्ही तुम्हाला विनंती करतो की प्रसाद घेतल्या शिवाय तुम्ही जायचं नाहीये की त्या शाळा कॉलेजमध्ये आपण तिथे ऍडमिशन घेऊन आपण शिक्षण कसं घ्यायचं हे तिथे जाऊन आपल्याला पाहावं लागेल. हो तिकडे आपण 10-20 लाख रुपये देतात. आता ते नाशिक त्र्यंबकेश्वरला भोसले भोसला कॉलेजेस आहेत 25-25 लाख रुपये ऍडमिशन आहे पण इथे कॉलेजमध्ये विनामूल्य आपण आपल्याला सेवा मिळते तर तिथे का जाऊ नये हे साहेबांनी हेरलं की आपला समाज हा शेतकरी आहे काबर कष्ट करणार आहे आणि त्याला जर का वर घेतात असेल तर स्वतः त्यांनी जातीने हे सगळं लक्ष केंद्रित केलं आणि आपल्यासाठी एवढं सुविधा दिलेलं आहे तर नक्कीच आम्हाला अभिमान वाटतो. मगाशी सांगितलं की तुमचा आम्हाला गर्व वाटतो आहे आम्ही तुमच्या सदैव प्रतिशासनावर तुम्ही आम्हाला हात द्या आम्ही तुम्हाला वर देण्यासाठी तत्पर उभे राहणार आहोत. तुम्ही प्रसाद घ्यायचा आहे आम्ही तुम्हाला